राम होईर अन महेंद्र होईर डीडी वस्तर वसंत होईर जेके होईर राहुल होईर सामने बघाया गर्दी के लिए रसिकानी नाइट क्रिकेट स्पर्धा औटी मैदानी केले आयोजित मीर मयूर शेट भोईरानी थैंक यू डीजे। चलिए मैच की शुरुआत होने जा रही है, पहली इनिंग की शुरुआत जरूर होगी। मैं आमंत्रित करना चाहूंगा एक युवा समालोचक, एक कमेंटेटर मेरे साथ जुड़ चुके हैं, इसी गांव के, इसी क्षेत्र के हैं, अमन वास्कर। सुनते हैं इस मैच की कहानी अमन वास्कर की जुबानी। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। हेलो हेलो। धन्यवाद। दरम्यान मैदानात सामना रंगतोय तो म्हणजेच चिंचपाडा विपक्ष कोली। कोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी चिंचपाडा संघाला आमंत्रित केलं। दरम्यान पहिलाच चेंडू सुरेख लाईन आणि लेंगने फेकलेला चेंडू, चेंडू गेला निर्धार। अनेका निर्धार चेंडूची सांगता होते। दरम्यान उशिरा येणारे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, मैदानात सामना रंगतोय तो म्हणजे चिंचपाडा विपक्ष कोली या दोन्ही संघामध्ये। दरम्यान कोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा सुरेख प्रकारचा फटका, पण तिथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र फलंदाज अर्जुनला पडताव लागतोय। फलंदाज अर्जुन बॅकडोर पवेलियन दरम्यान कैलासवासी नितीन नाईक स्मृती इलेव्हन कोहली संघ इथे मात्र आपला खेळ दाखवतोय। दरम्यान पहिलं षटक प्रगती पत्रकावर आणि दोन चेंडूचा खेळ संपलाय। संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर शून्य धावसंख्या, अजूनही खातं खोलण्यात यशस्वी ठरले नाहीत फलंदाज। इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या चिंचपाड्या संघाचे फलंदाज। दरम्यान इथे मात्र सफल झालाय तो गोलंदाज, दुसऱ्या चेंडूवर मिळालेली विकेट आणि इथे मात्र अर्जुनला परतावं लागलं। दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला गोलंदाजी, इथे मात्र गोलंदाजी मार्कवर युवराज आपल्या गोलंदाजी मार्कवर। दरम्यान षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज युवराज टू अतिशय सुरेख प्रकारचा फटका, इथे मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय राज शिवछत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाले तब्बल सहा धावा। धनधनी झटकार डीजे। धन्यवाद डीजे। इथे मात्र या छटकाऱ्याने आपल्या संघाचं अकाउंट ओपन झालंय, संघाचं खातं खोलण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजे चिंचपाडा संघाचा फलंदाज रोशन याने। छटकाऱ्याने आपल्या संघाचं अकाउंट ओपन झालं, छटकाऱ्याने संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं, संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद सहा धावसंख्या धावपालकावर। पहिलं षटक प्रगती पत्रकावर आणि तीन चेंडूचा खेळ संपलाय। पहिला चेंडू निर्धार फेकला होता, दुसऱ्या चेंडूवर मिळालेली विकेट। दरम्यान तिसरा चेंडू इथे मात्र विक छटकाऱ्याने खातं खोललं, सहा धावसंख्येच्या मदतीने संघ धावसंख्या एक गडी बाद सहा धावसंख्या धावपालकावर। इथे मात्र स्कोरची भूमिका अनिकेत वास्कर, दरम्यान अनिकेत खोत। पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आणि कोणतीही धावसंख्या नसणार आहे, एका निर्धार चेंडूची सांगता आणि या निर्धार चेंडूने संघाचा धावपालक हाय त्या स्थितीत म्हणजे चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद सहा धावसंख्या धावपालकावर। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय युवराज, सुरे एक प्रकारचा फटका, इथे मात्र क्लास दाखवतोय, चेंडू गेलाय कार्पेटच्या माध्यमातून सीमारेषा पलीकडे चौकार। धनाजी शेटच्या नावानी नाईट स्पर्धा कुंडेवाहाळच्या मैदानी केल्या आयोजित मीर मयूर शेट भोईरानी केल्या आयोजित मीर मयूर शेट। धन्यवाद। दरम्यान मीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित माजी सरपंच चषक 2019 चे पर्व आणि दुसऱ्या दिवसातील म्हणजे फायनलच्या दिवसातील तब्बल
पांचवा सामना रंगतो तो चिंचपाड़ा विपक्ष नितिन नाइक स्मृति इलेवन कोहली या दोन संघा मध्य दरमियान पांच चेंडू का खेल संपला पहले षटका संघा धावसंख्य विचार किया गया तो एक गड़ी बाद दह धावसंख्या सुरेख प्रकाश इतने मात्र स्कोर की भूमिका अनिकेत वास्कर अनिकेत खोत कोल्हापुरी टड़का रोशन पाटील फटका चौकारा साठी दणदणीत चौकार आमचे गावचे प्रमुख उद्योगपती बाळकृष्ण भोईर साहेबांचे इथे मात्र स्वागत झालंय. तर या स्पर्धेवर तर्फे त्यांना स्वागत असणार आहे. पूर्ण मयुरी सहयोग या सर्व मंडप डेकोरेटर्सचे सर्व सर्वे मालक बाळकृष्ण म्हात्रे का भोईर बाळकृष्ण भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. बोल आपण जर विचार केला तर सभोवताली मंडप डेकोरेशन काय त्यांचं खरं तर कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आणि या मैदानाला शोभा वाढवण्याचं काम केलं आहे बाळकृष्ण दादा भोईर मयूर सिंहयोग मंडप अँड डेकोरेटर्सचे मालक. तर खरं तर वाटत नाही शेखर वासकर यांची ही दोन दिवसाची स्पर्धा आहे असं वाटतं की पाच दिवस या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कौतुकास्पद काम नक्कीच. सूर्य प्रकारचं इथे मात्र आयोजन शेखर वासकरच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र हलकासा कटवलेला चेंडू एक धावसंख्या धावून पळून काढली तिथे मात्र गचाळ फेकी पण त्याचाच फायदा उठत नाही कुठेतरी फलंदाज आणि एका धावसंख्येने समाधान मानावं लागते आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघाचं धावपळ खाल्लं संघाच्या धावसंख्याने उचली घेतली संघ जाऊन पोचलाय तब्बल 15 घरात. एक गडी बाद 15 धावसंख्या दुसरं षटक प्रगती पत्रकावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज मुकेश नाईक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सामना रंगतोय तो चिंचपाडा विपक्ष नितिन नाईक स्मृती इलेवन कोहली या दोन्ही संघामध्ये दुसरे षटक प्रगती पत्रकावर आणि दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मुकेश नाईक गोलंदाजी मार्कवर त्याला टोन देईल तो छटकार चौकार येईल फलंदाज रोशन पाटील. पुन्हा एकदा क्लास दाखवतो इथे मात्र फलंदाजाने कमाल केली चौकाऱ्यांची हॅट्रिक लगावली फलंदाजाने अतिशय सुरेख प्रकारचा फटका कार्पेट ड्राईव्ह चौकार. धन्यवाद डीजे. आणि चौकाऱ्याच्या मदतीने प्रगती पथावर धावसंख्येचा विचार केला गेला तर एक गडी बाद 19 धावसंख्या सुरेख प्रकारचा चेंडू इथे मात्र पंचावर अफील करतात पण पंच पूर्णपणे अफीलला फेटवतात आणि या निर्धार चेंडूचे सांगताना संघाचं धावपळ खायत्या स्थितीत म्हणजे तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद 19 धावसंख्या धावपळकावर सुरेख प्रकारचं इथे मात्र क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून कुंडेवालच्या क्रीडानगरीमध्ये कुंडेवालच्या आवटी मैदानामध्ये मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित माजी सरपंच चषक कुंडेवाल 2019 हे पर्व दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्याचे सज्ज होते गोलंदाज मुकेश सुरेख प्रकारचा चेंडू इथे मात्र पंचांचे बोट आकाशात पंचांचा इशारा फलंदाज इथे मात्र छटकार चौकारीवर फलंदाज रोशन बॅक टू द पवेलियन डीज प्लीज. धन्यवाद डीजे. तब्बल 7 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची भारदार फलंदाजी इथे मात्र फलंदाज रोशन पाटीलच्या माध्यमातून जोरदार टाळ्या उंजवत आहे या फलंदाजासाठी 7 चेंडू मध्ये 18 धावसंख्येचं योगदान इथे मात्र रोशन पाटीलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानात सूरज भोईर दरम्यान आता माझ्या स्वागत इथे मात्र मंगेश भोईर अतिशय सुरेख प्रकारचा स्कोर कुंडेवाल गावचे एक नंबर कोणाची स्पर्धा असो इथे मात्र स्कोरची भूमिका अचूक बजावतात ते म्हणजे मंगेश भोईर यांचं स्वागत झालंय. तर मीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित माजी सरपंच चषक 2019 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत दरम्यान पुढचा चेंडू सुरेख प्रकारचा फटका इथे मात्र क्लास दाखवलाय चेंडू थांबणार नाही इट्स अ माइटी हिट कडक रॅपचिक ब्रँडेड लाजो अप्रतिम रामदेव बाबा पतंजली छटकार डीजे प्लीज.
तर नक्कीच या कुंडेवाल गावातील आमचे युवा उद्योजक अंतनजी भोईर यांचे इथे आगमन होतोय, त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. या अंतनजी भोईर आपण देखील या व्यासपीठावर येऊन असनस्थ व्हावं. एक युवा उद्योजक आहे आणि खरं तर या स्पर्धेसाठी आवर्जून भेट दिली आणि त्या व्यासपीठावर त्यांचं आत्ताच आगमन झालंय. अंतनजी भोईर यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. दरम्यान दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर तब्बल तीन गडी बाद 25 धावसंख्या धावपळकावर. इथे मात्र सूरज भोईर इथे मात्र बाद झालाय दोन चेंडूमध्ये, तब्बल 6 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी देऊन इथे मात्र सूरज भोईरला परतावा लागत आहे आणि सूरज भोईरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज इथे मात्र सतीश पाटील मैदानात दाखल होत आहे. डीजे प्लीज. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज युवराज पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. तोच युवराज ज्याने पहिलं षटक फेकलं होतं एक गडी बाद करून, तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या, पण कर्णधाराने पुन्हा एकदा ते युवराजवर आपली जबाबदारी ठेपवली आणि वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज युवराज पाटील गोलंदाजी मार्कवर. तर त्याच्या समोर एक नौका फलंदाज राकेश भोईर ऑन द स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सतीश पाटील, दोन्ही नौके फलंदाज इथे मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर युवराज पाटील. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज युवराज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. दरम्यान बघूया पहिला चेंडू गोलंदाज युवराज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर सामना करील तो नौका फलंदाज राकेश भोईर. सूर्य एक प्रकारचा फटका तेवढंच चांगलं इथे मात्र क्षेत्रश मिळाली फक्त आणि फक्त एक धावसंख्या आणि एका धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ धावपळ खाल्लं, संघ जाऊन पोहोचाय तब्बल तीन गडी बाद 26 धावसंख्या धावपळकावर. सूर्य एक प्रकारचं क्रिकेट इथे मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून एका बाजूला नितीन नाईक स्मृती इलवण कोहली तर दुसऱ्या बाजूला चिंचपाडा इलवण संघ इथे मात्र आपला खेळ दाखवताना दिसत आहेत. दरम्यान एक चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 26 करा. आता मात्र उंचा मारला फटका, बघू काय घडतंय आणि काय बिघडतंय. चेंडू खाली क्षेत्रक्षण आणि इथे मात्र फलंदाज सतीश पाटीलला परतावं लागतंय. फलंदाज सतीश पाटील बॅक टू द पवेलियन डीजे प्लीज. अतिशय सुरेख प्रकारचा प्रयत्न केला होता छटकाराचा, पण तिथे मात्र संगम भोईर अचूक कॅच टिपतात आणि फलंदाजाला इथे मात्र परतावं लागलं. फलंदाज सतीश पाटील बॅक टू द पवेलियन आणि इथे मात्र सतीश पाटीलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानात दिसत आहे रोहन परदेशी. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दरम्यान तू तिसरा चेंडू उंचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पाडल्यानंतर उचली घेणारा चेंडू, चेंडू फलंदाजाला काही समजला नाही, चेंडू हुकतोय चुकतोय तो फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडा संघाचा फलंदाज राकेश. राकेशाच्या फलंदाजीचा विचार केला गेला तर तब्बल तीन चेंडूचा सामना केला आणि तीन चेंडूमध्ये फक्त आणि फक्त दोन धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी राकेशाच्या माध्यमातून. सूर्य एक प्रकारचा फटका, तिथे मात्र क्षेत्रक्षक तैनात, मिळालेली एक आणि एक धावसंख्या, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे आणि एक धावसंख्येने संघ पुढे गेला. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 4 गडी बाद 27 धावसंख्या धावपळकावर. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज. सूर्य एक प्रकारचा फटका, तेवढंच चांगला क्षेत्रशाह इथे मात्र अचूक झेल टिपली. क्षेत्रशाहचं नाव असणार आहे मंथन नाईक या क्षेत्रशाह आणि इथे मात्र फलंदाज रोन परदेशीला परतावं लागतंय. फलंदाज रोन परदेशी बॅक टू द पवेलियन डीजे प्लीज. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान या दोन दिवसाच्या सामन्यामध्ये दोन दिवसाला जितका लागेल तेवढं पाण्याची इथे मात्र उपलब्धी ज्यांनी प्राप्त केली तीच
रवि देडे यांचे या सामन्यातर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच राजू दादा वास्कर यांच्याकडून या सामन्यासाठी जेवढे लागतील तेवढे चेंडू दरम्यान या 2019-20 या सीझन मध्ये पूर्ण प्रॅक्टिस साठी सुद्धा चेंडूंची उपलब्धी इथे मात्र राजू दादा वास्कर यांच्या माध्यमातून. दरम्यान गोलंदाजी इथे मात्र गोलंदाजी मार्गावर युवराज पाटील आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. पुढचा चेंडू सूर्य एक प्रकारचा चेंडू इथे मात्र सन्मान द्यायचा प्रयत्न पण निदा चेंडूची इथे मात्र झाली सांगता. एका गोल्डन ओव्हरची समाप्ती फक्त आणि फक्त दोन धावसंख्या खर्च करून तब्बल दोन गडी बाद करण्यात यशस्वी ठरला हा गोलंदाज. सुरेख प्रकारची गोलंदाजी गोलंदाजी मार्गावर युवराज पाटील याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकानंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर 27 धावसंख्या धावपळकावर. ऑलराउंडर या क्रिकेट वीराना सुसंधी दिली आयोजकाने. धन्यवाद डीजे. दरम्यान तीन षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 27 धावसंख्या धावपळकावर. येणाऱ्या काही षटकांचं धावत समालोचन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन वर आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य रिवाळ मात्रे सरांना. थँक यू अमन. इथे फ्रीट नो बॉलचा इशारा देखील आला आहे तर नक्की चांगला प्रयत्न केला अमन वासकरनं या गावचा समालोचक आणि आम्ही नवीन नवीन समालोचक घडवण्याचं काम देखील केलं जातो आहे तर त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील अमन. कारण पनवेल तालुक्यामध्ये नवीन नवीन समालोचन घडवण्याचं काम पनवेल तालुका असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातो आहे. थँक्यू सो मच. शिवा मैदानाकडे बोलतो. इथे मात्र राकेश भोईर ज्याच्याकडे गुणवत्ता मात्र भरपूर आहे परंतु हा चेंडू फ्री हिटचा होता. राकेशनं केली गाई काही गरज होती का या गाईची आणि इथे मात्र त्याला देखील माहीत नव्हतं कदाचित की फ्री हिटची संधी आहे. धावचीत बाद ग्राह्य दिला जाईल आणि इथे मात्र धावचीत स्वरूपात राकेश भोईर बॅक टू पॅवेलियन. राकेश भोईर चांगली कामगिरी करत होता. राकेशचा जर विचार केला तर चांगली खेळी साकारत होता. एक हार्ड हिटर फलंदाज राकेश भोईरला पाहिलं जातं परंतु इथे मात्र त्यांनी केलेली दुसरी धाव घेण्याची प्रयत्न त्यात केलेली चूक महाग ठरते. होऊ शकाल मिहीर माझे सरपंच चषक मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित आपण आकर्षक ट्रॉफी पाहू शकाल. पहिल्या क्रमांकाची माननीय श्री पी डी भोईर माझी सरपंच चषक अर्थातच काही ट्रॉफीज आहेत. अर्थातच आपण प्रेमात पडाल आल्या क्षणी असं हे आयोजन आणि तेवढ्याच चांगले दर्जेदार ट्रॉफीज देखील आपण स्क्रीनवर पाहू शकता. पाहुण्यांच्या उपस्थितीत समोर असणाऱ्या ट्रॉफीज मैदानाकडे बोलतो. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते दोन धावांच्या मदतीनं. चिंचपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर दोन धावेनं भर पडल्यानंतर 31 धावा 31 रन्स 31 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या सत्रातील चौथा षटक गोलंदाज संगम भोईर आणि संगम भोईरचं हे षटक. पंचांचा इशारा देखील आलाय की लेगबाईचा इशारा आणि या लेगबाईच्या इशाऱ्यानं धावसंख्या धावपळकावर एकनं वाढली. धावसंख्या धावून पोहोचली आहे 32 या धावसंख्येवर 32 रन्स 32 धावा. आमचे संदेश शेलके पूर्ण कॉम्प्युटर स्क्रीन आपल्या समोर घेऊन पूर्णपणे स्पर्धेची माहिती दिली जाते. धावसंख्येचं आलेख दर्शवला जातो. धावसंख्येचं धाव फलक स्कोअर कार्ड देखील आपण स्क्रीनवर पाहू शकाल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून काही क्लॅरिटी आहे मी म्हणेन साईप्रीतची. प्रेम वाघमारे चंदू वाघमारे आमची पूर्ण टीम घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत ही सेवा पूर्णपणे प्रसारित करतायत. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक देते चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो आहे.
विराज पाटील युवराज पाटील मात्र हा क्षेत्ररक्षण चांगला करतोय. तत्पूर्वी दोन धावा पळून काढल्या, पुन्हा एकदा दोन धाव संख्येनं धावसंख्या वाढली आहे 34 हे धावसंख्या. स्वर्गीय कैलासवाजी अर्थातच नितीन स्मृती कोल्ली विपक्ष चिंचपडा असा सामना. हा चेंडू चांगला फटका होता डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं येतोय, एक छोटासा क्षेत्ररक्षक आहे परंतु मूर्ती लहान कीर्ती महान पाहायला मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, दोन धावा पळून काढल्या तत्पूर्वी आणि दोन धावेंच्या मदतीनं धावसंख्या दोन अर्थात दुहेरी धावसंख्येनं भर पडली. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली 36 रन्स. षटक क्रमांक 14 5 षटकांचा सामना असेल आणि गोलंदाज संगम या षटकातला शेवटचा चेंडू फेकतोय. हा फुलटा हा चेंडू, ताकद वापरली, टायमिंग देखील जुळलं आणि फलंदाज मात्र खणखणीत मारतोय षटकार दीपेश केनी. अतिशय चांगला फटका आणि या षटकाराच्या मदतीनं आता मात्र चार षटकांचा खेळ समाप्त. धावफळकावर धावसंख्या 42 रन्स आणि फलंदाज बाद झालेत आतापर्यंत चिंचपडा संघाच्या. आपण पाहू शकाल अर्जुन शून्यावर बाद झाला, त्यानंतर एकामागून एक रोशन पाटीलची चांगली खेळली, आपल्याला वाजवी खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र फलंदाज एकामागून एक बाद होत असताना आता तब्बल 6 फलंदाज बाद झालेत आणि 42 धावसंख्या. षटक क्रमांक अंतिम शेवटचं अर्थातच पाचवं षटक. पाचवं षटक घेऊन येणार कोण गोलंदाज? स्वर्गीय नितीन स्मृती 11 कोहली संघाचा प्रेम वाघमारे चंदू वाघमारे. सातत्यानं आम्ही ज्या ज्या वेळी साईप्रीत ही लाईव्ह प्रक्षेपित पाहत असतो आम्हाला मात्र पडद्यावर झळकवण्याचं जास्त काम करत असतात. तर नक्कीच प्रत्येक पंचांना खेळाडूंना स्कोररांना आपण समालोचन कक्षामध्ये पाहू शकाल. आमच्या स्क्रीनवर पूर्ण टीम एक चांगलं कार्य करत आहेत, आमच्या गावचे गुणलेखक देखील चांगलं कार्य करतायत. थँक्यू सो मच चंदू. वळतोय मैदानाकडे जिथे मात्र अंतिम षटक स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत नाईक. नितीन नाईक अर्थातच क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला म्हटलं जातं ना, येत्या 17 तारखेला या कोळीगावामध्ये अप्रतिम आयोजन देखील आपण पाहणार आहोत. हा चेंडू अतिशय चांगला फटका, जेवढा चेंडू पाय लगत होता तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय फलंदाज दीपेश केणीसोबत असणारा किरण परमार. किरण परमार एक अतिशय चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, मात्र फलंदाजी त्याच्या वाट्याला आली किरणच्या अर्थातच 7व्या क्रमांकावर आणि मात्र आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याचं काम करतोय. चिंचपडा गावामध्ये देखील स्पर्धा चालू आहे पहा मित्रांनो. चिंचपडा गाव 2 दिवसीय 16 संघांची स्पर्धा तिथे देखील चालू आहे. आज तिथे देखील फायनलचा अंतिम दिवस. काल आम्ही त्या स्पर्धेचा नक्कीच कव्हरेज केला. काल त्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं कपिल परदेशी असे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजन देखील त्या गावामध्ये साकार होतोय आणि अशाच पद्धतीनं या 16 संघाचं आयोजन देखील कुंडेवाल आउटी मैदानावर या कुंडेवाल नगरीमध्ये पाहायला मिळतोय. शेखर वासकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाल माजी सरपंच चषक 2019. पुढील चेंडू धावसंख्या धावफलकावर पण पाहू शकाल 45. हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळला होता. आज या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना देखील या फटक्यानं वेळ लावलंय. मग ब्लॉक चेंडू फेकला की लगेच हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळायचं. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं कर्णधार पद बरीच वर्ष भूषवणारा महेंद्रसिंग धोनी याला आपण ज्या पद्धतीनं हेलिकॉप्टर हा शॉट त्याने अंमलात आणला आणि नंतर मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील ते फटके कित्येक वेळेला सातत्यानं फलंदाज खेळत आहेत. हा चेंडू पहा अगदी विकेटच्या दूरवर फेकला आहे, दिशा भटकली या गोलंदाजाची आणि मात्र तिथे काय घडलं पाहता क्षणी दोन धावा तर पूर्ण, तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? नाही तर दोन धावा मिळाल्या जात आहेत पंचांचा स्वायर अतिरिक्त 1+2 एकूण 3 धावा. एक एक चूक मात्र इथे महाग ठरली जाते. I'm not afraid to die.
तर पहा तीन धावा मिळाला जात आहेत. तीन धावां तीन धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 49 रन्स. 50 धावांसाठी एक धाव दूर असेल. अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील. 49 धावसंख्या धावफलकावर गोलंदाज अनिकेत नाईकचा हा चेंडू. फलंदाज दिपेशसाठी मात्र चेंडू आणि चेंडू बलीचा संपर्क साधत नाही. जोरदार प्रहार केला होता परंतु चांगला चेंडू फेकलाय मी म्हणेन अनिकेत नाईकनं. तिचे चांगले गोलंदाज युवा गोलंदाज आहे आणि मुकेश नाईक याच्या मार्गदर्शनाखाली हे नवनवीन गोलंदाज घडले जात आहेत आणि त्यांना देखील चालना मिळते या संघातून खेळताना. दोन चेंडू शिल्लक असताना आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा जोर का फटका दिपेश केनीच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दुसरा षटकार. राजू पाटील आला नवस. राज साहेबांचा तो खास. राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावा गावात एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे मास्टर. शेवटचा एक चेंडू या अशा पद्धतीने चिंचपाडा संघाचे अर्धशतक देखील पूर्ण झालं. 55 धावसंख्या धावफलकावर. 55 धावा एकूण धावफलकावर. चिंचपाडा संघाला समर्थन देण्यासाठी आमचे मनमत हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. आणि एक चेंडू शिल्लक. 55 धावा धावफलकावर. फलंदाज दीपेश केनी पुन्हा एकदा सज्ज असेल. अनिकेतचा हा शेवटचा चेंडू. खेळण्यासाठी जोरदार प्रहार. दीपेश केनीचं कौतुक करावं लागेल. देर आया दुरुस्त लेकिन अशा पद्धतीचा शेवटच्या क्षणाला हा षटकार आला दीपेश केनीच्या बॅटमधून. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. हॅलो. चला नेक्स्ट आपण स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. या संघातून विजयी संघ विपक्ष आयन शिलेवन कोपर संघानं इथे आपण तयारीत राहायचं आहे आणि ते उपस्थित राहायचं आमच्या अगदी समालोचन कक्षामध्ये. व्यासपीठावर आपण बसायचं आहे आयन शिलेवन कोपर. तर पहा पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्वर्गीय नितीन स्मृती कोहली कोपर संघासमोर अर्थातच कोहली संघासमोर ठेवला आव्हान ते 62 धावांचं. सुरुवातीच्या काळामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीचं जर विश्लेषण सांगायचं झालं ज्या पद्धतीनं गोलंदाजी साकारली. पहिला गोलंदाज युवराजनं 14 धावा. त्यानंतर मुकेश नाईकनं 11 धावा. युवराज पाटील वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना या षटकामध्ये युवराजनं फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर संगम भुईर थोडा महागडा गोलंदाज ठरला 15 धावा. आणि अंतिम मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर षटकार आले आणि तिथे मात्र अनिकेत नाईकचा 19 धावांचा षटक देऊन गेला. 5 षटकांमध्ये 61 धावा झाल्या. 62 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. या मैदानावर 62 धावा म्हटल्या तर मी तर म्हणेन ह्या जास्त धावा नसतील. कालच्या दिवसाचा विचार केला तर 80-85 धावा ह्या देखील चेस होताना या देखील पार होताना आव्हान आपण पाहिलं. मग या मैदानावर जर आजच्या दिवसाचा विचार केला तर या सामन्यातल्या या धावा कितपत कठीण होतील किंवा ह्या धावा कशा पद्धतीनं पार केल्या जातील येणारा वेल सांगेल. गोलंदाजीसाठी सज्ज असेल चिंचपाडा संघ. चिंचपाडा संघ मात्र आपण विचार केला तर ज्या पद्धतीनं या चिंचपाडा गावामध्ये 5-6 संघ खेळतायत एवढा मोठा खेळाडूंची भरणा असणारा हा गाव चिंचपाडा गाव आपण पाहतोय. त्यातून हा संघ खेळतोय मैदानावर. रोशन पाटील उर्फ बाला सारखा एक मातब्बर खेळाडू, राकेश भोईर सारखा खेळाडू या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु कशा पद्धतीनं आव्हान हे पार केलं जाईल
स्वर्गीय नितिन स्मृति कोहली संघाच्या बाजूने सलामीची जोड़ी देखील मैदानात रवाना झाली। ते सलामीचे फलंदाज समीर भोईर आणि विशाल भोईर, समीर भोईर आणि विशाल भोईर ही जोड़ी मैदानात तैयार। क्रिकेटचा बाहुबली म्हणून आज या कोहली संघाकडे पाहिलं जातं। शोकांकिता लाभली आहे, खरं तर दुःखाचं सावट पसरलं या संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये। ज्यावेळी नितिन नाईक यांची दुःखाची बातमी अर्थात दुःखद घटना ही बातमी संपूर्ण या महाराष्ट्रात रायगडमध्ये पसरली, आणि कोण असा नसेल खेळाडू की ज्याच्या हृदयात खरं तर आपल्या हृदयातून आणि डोळ्यातून दुःखद अश्रू येतील अशी घटना मित्रांनो घडली। ती म्हणजेच क्रिकेटचा बाहुबली नितिन नाईक यांचा झालेला मृत्यू। अजूनही त्यांची आठवण त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरिता त्यांचे बंधू मुकेश नाईक आणि त्यांचे सर्व खेळाडू मात्र त्यांच्या नावानं प्रत्येक ठिकाणी खेळ करतायत। मग येत्या 17 आणि 18 रोजी क्रिकेटचा बाहुबली ही ट्रॉफी देखील आपण पाहू शकाल कोहली गावामध्ये, दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी देखील झाली। आणि खरं तर नितिन नाईकचं एक स्वप्न होतं मित्रांनो, अजूनही आठवत आहे की त्यांच्या गावामध्ये चांगली स्पर्धा व्हावी, आणि त्या स्पर्धा आता पूर्ण करण्याचं काम करतायत। पंचांना विनंती देखील असेल की आपल्याला 25 मिनिटांचा फक्त वेळ द्यावा लागेल। पहा घड्याला जर विचार केला तर 3:30 वाजलेत, 3:32 म्हणजेच 5वा सामना, आणि आतापर्यंत आपण बघितलं तर वेळ जास्त खर्च झाला आहे। सामन्याला सुरुवात झाली, पहिला चेंडू फेकला गोलंदाज हरेश केनी, समोर फलंदाज समीर भोईर। हरेश केनी एक नामक गोलंदाज आहे मित्रांनो, बरीच वर्ष क्रिकेट खेळला हरेश, हरेशकडे फार मोठा अनुभव आहे, हरेशकडे वेगवेगळ्या चेंडू फेकण्याची कला आहे, परंतु इथे ती कला वापरावी लागेल कारण समोर एक नवोदित फलंदाज आहेत समीर भोईर आणि विशाल भोईर। समीर भोईरसाठी हा चेंडू होता, खोलवर पद्धत चेंडू सरळ खेळून काढला या राकेश भोईरच्या दिशेनं, राकेश भोईर वेगानं आला, चेंडूची पकड आणि फेकी केली, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्येचा श्रीगणेशा अर्थात धावसंख्येला सुरुवात होते ती समीर भोईरीच्या वतीनं। खात्यामध्ये एक धावने भर पडली आहे, एक धाव संघाची धावसंख्या सुरुवात झाली, आपण पाहू शकाल 62 धावांचं आव्हान। तमाम क्रीडार्थी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आमचे लाडके प्रेक्षक वर्ग घर बसले। आज सुट्टीचा दिवस अर्थातच रविवार हॉलिडे असल्याकारणानं बरेच प्रेक्षक या मैदानावर थेट आनंद घेण्यासाठी उपस्थित, सर्वांचं मी स्वागत करेन। इथे काय घडलं जातं, फलंदाज बाद होतोय विशाल भोईर, मात्र हरेश केनीला मिळाली जाते पहिली सफलता। थँक्यू संगम, फलंदाज येतोय नवीन फलंदाज, ज्या पद्धतीनं विशाल भोईर बाद झाला नवीन फलंदाज संगम भोईर। संगम भोईर वन डाऊनला आलेला हा फलंदाज, मात्र स्ट्राईक घेईन पंचांकडनं गाड घेईन खेळण्यासाठी सज्ज असेल हरेश केनी नामक गोलंदाजासमोर। हरेश केनी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार, पंचांना पार करून चेंडू फेकेल नवीन आलेल्या फलंदाज संगम भोईरसाठी, ज्या पद्धतीनं 62 धावांचं आव्हान समोर असताना हा मात्र जागा बनवली, हुक केलाय, चेंडू जातो सरळ फाईन लेग डीप फाईन लेगच्या दिशेनं, एका टप्प्यानं सीमा ओलांडतोय 4 धावांसाठी खणखणीत चौकार। थँक्यू डीजे, 5 धावसंख्या धावफलकावर। खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये इथे हाणामारी करणे फार गरजेचं असेल नितिन स्मृती कोहली संघाला, कारण त्यांना देखील माहीत आहे जर या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या अगदी जलदगतीनं आली तर येणाऱ्या 3 षटकामध्ये कदाचित समीकरण थोडं सोपं होईल, कारण 62 धावा म्हटलं तर प्रतिषटकामागे 12ची सरासरी ही राखणे गरजेचंच असणार आहे कोहली संघाला।
आणि त्या अनुषंगानं फलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. नवीन आलेला फलंदाज आल्या आल्या संगम भोईर चौकारानं खातं खोलतोय, चौकारानं सुरुवात करतोय आपल्या खेळीची. पुन्हा एकदा शफल झाला होता, फ्रंटफुटला गेला होता, त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु इथे काय घडलं की पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, चेंडू पायावर आदळला, पॅडला आदळला आणि तिथे मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेनं जसा चेंडू गेला तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली एका धावेच्या मदतीनं. एका धावेच्या भर पडल्यानंतर धावसंख्या धावपलकावर सहा, एक गडीबाद सहा नितीननं स्मृती कोहली संघाची. हरीश केणीचा पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा अगदी पायालगत लोअर फुलटॉस होता जमिनीलगत, परंतु राकेश भोईर जसा वेगानं आला चेंडूची पकड फेकी केली. काय क्षेत्ररक्षण करतोय राकेश, चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्याच्या माध्यमातून. इथे मात्र एक आणि एकच धाव मिळाली, षटक क्रमांक पहिलं यशस्वी षटक, एक मी म्हणेन महत्त्वपूर्ण चांगला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि त्या षटकामध्ये धावा आल्यात एकूण सात धावा, 7 रन्स ऑन स्कोअर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. छत्रपतीचा शूर मर्दानो, शूर मर्दानो, शूर मर्दानो, छत्रपतीचा शूर मर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायाची जय भवानी जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच यांना घडवणाऱ्या तेजस्वी माता, राजमाता, जिजाऊ माता, अर्थातच त्या पोटी जन्माला आलेले हे शिवपुत्र अर्थातच छत्रपती महाराजांची आठवण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. डीजे मास्टर इथे मात्र काय घडलं जातं, जेल हवेमध्ये अर्जुनना जेल काली जेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा समीर भोईर बॅक टू पॅवेलियन. षटक क्रमांक दुसरा आणि दोन फलंदाज तंबूमध्ये परतल्यानंतर आता मात्र चौथ्या क्रमांकावर येतोय फलंदाज मुकेश नाईक. धावसंख्या धावफलकावर फक्त सात, संघ थोडा अडचणीत आलाय. नितीन स्मृती कोहली संघ आणि दोन गडीबाद सात अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दोन गडीबाद सात अशी धावसंख्या नवीन फलंदाज मुकेश नाईक. मुकेश नाईकवर सर्वस्व जबाबदारी असेल, कारण या मैदानावर कुठली धावसंख्या सुरक्षित समजली जात नाही. या मैदानावर मग 70-80 धावा देखील सुरक्षित समजल्या जात नाही. काल आपण सेमीफायनलचा सामना देखील पाहिला असेल, जय हनुमान दापोली विपक्ष अजनबी स्पोर्ट्स ओले, काय सामना झाला होता. 80-85 रन्स असून सुद्धा तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. चेंडू बॅटची कडा, हरीश केणीनं प्रयत्न देखील केलं होतं, स्वतःला झोकून दिलं होतं, झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तत्पूर्वी झेल न मिळता अर्थातच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी चौकार. नक्कीच ऍक्शन रिप्लाय पाहायला असेल, आपण बघितला असेल स्क्रीनवर कशा पद्धतीचा झेल होता. कठीण होता झेल, परंतु प्रयत्न केला हरेशनं. चेंडू आडव्या बॅटनं खेळतोय फलंदाज संगम. संगमनं मात्र चेंडू पुन्हा एकदा राकेश भोईरकडे जातोय आणि एकच धाव तिथे दुसरीसुद्धा काढली जाते. आता मुकेश नाईक येतोय बऱ्याच 2-3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र स्ट्राईक मिळणार मुकेशला या मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हरमध्ये. आणि पॉवर प्ले पिटूच्या षटकामध्ये मात्र त्याच्या वाट्याला येतील पुढील चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 12 धावा. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी आहे. इथे मात्र पहिला षटक समाप्त आणि धावसंख्या दुसऱ्या षटकात 12 धावा. चेंडू गुडघा जमीन खेळून अर्थातच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. एका हातानं हा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु तिथपर्यंत चेंडू जसा राकेशनं पुन्हा एकदा पकडला. एकच धाव एका धावेच्या मदतीनं हळूहळू का होईना धावसंख्येला या ठिकाणी आकार येतोय.
धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली, 13 रन्स 13 धावसंख्या, षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज किरण परमार। हा चेंडू ऑफ स्टंपला होता, स्ट्रेट ड्राइव केला, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता, परंतु जसा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागला, एक धाव तर पूर्ण, पाहता पाहता काय रनिंग बिटवीन, चित्त्याच्या चपळाईनं ही धाव पूर्ण केली दुसरी, आणि दोन धावा पूर्ण होत आहेत। नितीन नाईक यांचे बंधू अर्थातच मुकेश नाईक, मुकेश नाईकला बघितलं तर उंचपुरा हा खेळाडू आहे, आणि धाव घेत असताना तो मी तर म्हणेन एवढा उंच आहे की सहजरित्या धाव पूर्ण करतो आहे। रनिंग बिटवीन सुरेख आहे त्याची, दोन धावेनं धावसंख्या 15 जाऊन पोहोचली आहे, षटक क्रमांक दुसरं। हा पुन्हा एकदा ऑफ स्टंपला जातोय, लेग स्टंपचं क्षेत्र निवडतोय, परंतु इथे मात्र डिस्केअर लेग फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना त्याच्या चेंडू पाठला लागत नाही, अशा पद्धतीनं संगम मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळतोय। षटक क्रमांक दुसरं समाप्त, दोन षटकांचा खेळ समाप्त, आणि 7.5 सरासरीनं या दोन षटकामध्ये धावा जमवल्यात नितीन स्मृती कोहली संघानं, त्या 15 धावा। येणारे 18 चेंडू आता मात्र 47 धावांची गरज असेल। मुकेश नाईक, संगम भोईर हे दोन फलंदाज सज्ज, आणि त्यांच्यासमोर इक्वेशन बघा, मॅथमॅटिकल इक्वेशन जर आपण बघितलं तर या मॅचचा, या सामन्याचा, येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज, 47 रन्स टू विन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज। चेंडू आणि धावांमध्ये अंतर फार मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु या मैदानावर ज्या ज्या वेळी आम्ही कालपासून सामने पाहतोय अशा प्रकारचं अंतर जरी असलं तरी एखाद्या षटकामध्ये 20-25 धावा देखील येतात, मग तो समीकरण सोपं होऊन जातं। असा हा सामना, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावे लागेल, संघर्षमय मी म्हणेन लढत करावी लागेल मुकेश नाईकला आणि संगम भोईरला। हरीश केने येतोय, हरीश केनेचा ऑफ स्टंप सोडून चेंडू जातोय, चेंडू पंच नीरज रणावत सरांचा जमिनीस हात समांतर, निर्धा या ठिकाणी निर्णय आला आहे की अवांतर वाईड। अंथनजी भोईर या व्यासपीठावरून बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, खरं तर माजी सरपंच चषक मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित या स्पर्धेला त्यांनी देखील वेळ दिला, या स्पर्धेला भेट दिली, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। शॉटपी चेंडू होता, चेंडूला अगदीच हलकंच चटवलंय, क्षेत्ररक्षक वेगानं गेला, फर्स्ट स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक चेंडूची पकड फेकी केली, एक आणि एकच धाव तिथे पळून काढली, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली 17 या धावसंख्येवर। चेंडू आणि धावांचं अंतर आपल्यासमोर नक्कीच आता पाहायला मिळेल, 17 चेंडू आणि 45 धावांची गरज, 17-45 समीकरण, मैदान फार अकुड आहे आणि या मैदानावर आपण जास्तीत जास्त धावसंख्या होत आहेत। आदरणीय वरिष्ठ ज्येष्ठ प्रतिष्ठित आमचे गांगरे सर, जोमा गांगरे साहेब यांचं देखील आगमन झालंय, ज्येष्ठ नागरिक कुंडेवाल गावातील, आणि ज्या ज्या वेळी आम्ही या कुंडेवाल मैदानावर समालोचन करण्यासाठी येत असतो त्यावेळी कुंडेवाल गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं या व्यासपीठावर उपस्थित असतात, या स्पर्धेचा आनंद घेत असतात, एवढं प्रेम आहे या गावामध्ये क्रिकेटबद्दल या सर्व वरिष्ठ व्यक्तींना। थँक्यू सो मच। चेंडू आणि धावांचं अंतर आपल्याकडे 16 चेंडू, 44 गरज असताना मुकेश नाईकच्या याच केलीची गरज असेल कोहली संघाला, आणि तो फटका आलाय सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा, 6 धावांसाठी षटकार। डीजे मास्टर 15 चेंडू 38 धावांची गरज या षटकारानं पुन्हा एकदा समीकरणाचं जर आपण उल्लेख केला तर समीकरणाचं चित्र इथे मात्र वेगळ्या परिस्थितीत, 15 चेंडू 38 धावा, पुन्हा एकदा जोरदार फटका, परंतु चेंडू बॅटच्या पाट्यात न येता चेंडू जातो सेकंड स्लिपच्या दिशेनं, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय तिथे असणारा फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक सूरज भोईर, चांगली कामगिरी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तिथे मात्र मिळाली जाते एक आणि एकच धाव, एका धावीच्या मदतीनं धावसंख्या वाढते, समीकरण बदललं, 14 चेंडू 37 कारण गुणतालिकेवर धावसंख्या झाली 25, 62 धावांचं आव्हान असताना 25 धावा, अजूनही 37 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 37 धावा, हे समीकरण समोर संगम भोईर, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सक्सेसफुल, काही मादक सौंदर्य पाहायला मिळालं आणि रिव्हर्स स्वीपच्या या फटक्यानं अगदी 6 धावा देऊन गेल्यात संगम भोईरला, तर 6 धावा देऊन गेल्यात आपल्या संघाला।
डीजे मास्टर छोटा पैक बड़ा धमाका बड़ा धमाका मात्र पाहायला मिळाला संगम भोईरच्या बॅट मधून आलेला रिव्हर्स स्विफ्टचा षटकार. आजकाल जर बघितलं शेख सर तर प्रत्येक खेळाडू रिव्हर्स स्विफ्ट खेळतायत, रिव्हर्स स्विफ्टचा सातत्यानं प्रयत्न देखील करतायत, कारण रिव्हर्स स्विफ्टच्या फटक्यानं आज टेनिस क्रिकेटमधील या खेळाडूंना देखील वेड लावलं आहे. मग सरळ बॅटनं चेंडूने आले तर मग आपल्याकडे असणारा अस्त्र वापरतात तो म्हणजे रिव्हर्स स्विफ्ट. तिथे चांगला फटका दर्जेदार फटका पाहायला मिळाला. हा चेंडू आता मात्र सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता, परंतु हरीश केनी देखील तेवढाच हुशार गोलंदाज. इथे मात्र चेंडू सरळ खोलात फेकला, चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव आली नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती, समीकरण आपल्यासमोर असेल. येणारे 12 चेंडू असतील आणि विजयाकरता आता मात्र 31 धावांची गरज. 12 सरासरी होती सुरुवातीपासून, मात्र ती 15.5 वर जाऊन पोहोचली आहे. येणारे 12 चेंडू आणि 31 धावा. स्पीडअप करायचं आहे, टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचना करण्यात येत आहे. अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे टाईम इज मनी, टाईम इज मनी. वेल ही कुणासाठीच थांबत नसते, वेलेला महत्त्व द्या, कारण वेल ही नेहमीच बदलत असते, त्यामुळे वेल फार महत्त्वाची असेल या स्पर्धेमध्ये. पहा 12 चेंडू 31 धावांची गरज. जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, कदाचित उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनेल. इथे मात्र चांगलं काम करण्यासाठी दोन्ही खेळाडू दोन्ही संघांना धडपडावं लागेल, संघर्षमय वातावरण संघर्ष करावं लागेल, कंबर कसावी लागेल एकमेकांना खेळण्याकरता, कारण 12 चेंडू आणि 31 धावा परिश्रम आणि परिश्रमच करावे लागतील. जास्तीत जास्त जर विचार केला सामन्याचा तर दोन्ही बाजूंनी समांतर अवस्थेत आहेत. 12 चेंडू 31 धावा, गोलंदाज देईल दीपेश केनी. दीपेश केनीच्या पहिल्या चेंडूवर प्रार, फक्त पाहावं लागतं क्षेत्ररक्षकाला, ही ताकद वापरली मुकेशनं. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाच्या वरून 6 धावांसाठी बिग सिक्सर. तिथे चांगला दिमागदार फटका आणि मी म्हटलं होतं की मुकेश नाईकच्या बॅटमधून षटकार आला. चेंडू आडव्या बॅटनं खेळतो, चेंडू जातोय पुन्हा एकदा रोशन पाटीलकडे, अर्थात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक आणि एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. समीकरण पहा, इथे मात्र 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावा, 24 धावा 10 चेंडू, हे समीकरण आपल्या समोर येतो आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. तमाम क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत, कोली ग्रामस्थ सामन्याचा आनंद घेत आहेत, चिंचपाडा ग्रामस्थ देखील इथे उपस्थित आहेत. जोरदार फटका संगमने सेट राय दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून, मात्र अर्जुन परदेशीच्या डोक्यावरून जातोय. वन बाउन्स एक टप्पा सीमा पार चौकार. या षटकारानं पुन्हा एकदा सामन्याचं चित्र आपण वेगळ्या पद्धतीनं पाहाल. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. जोरदार फ्रार, संगम भोईर ऑन फायर, दॅट्स ग्रेट इनिंग, अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसियंट सिक्सर. तुफानी फलंदाजी करतोय संगम भोईर. एक रिव्हर्स स्विफ्टचा नेत्रदीपक फटका षटकार, त्यानंतर हा षटकार मारल्यानंतर 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. सुरुवातीला आपण भविष्य वर्तवलं होतं की या मैदानावर 60 धावा 65 धावा देखील मी म्हणेन सुरक्षित नाहीत, आणि तेच भविष्य इथे मात्र सार्थक होत असताना, कारण येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची या ठिकाणी गरज असेल. समीकरण जवळपास, परंतु कम बॅक केलंय गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल दीपेश केनीनं. इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत, परंतु फलंदाजाचं
पंचांचं बोट हवेत देखील आलं, अर्थातच बाद होण्याचा इशारा आलाय. संगम भोईर बॅक टू पॅव्हिलियन. मित्रांनो, जोरदार टाळ्या संगमसाठी. 13 चेंडू 28 धावा काय खेळी साकारली संगमनं, अप्रतिम केली. 13 चेंडू आणि 28 धावांची खेळी साकारत आपल्या संघाला सावरलं नितीन स्मृती कोहली संघाला. आणि तिथून मात्र कोहली संघाचं पुन्हा एकदा आव्हान सोपं झालं. 6 चेंडू 14 धावा गोलंदाज कोण असेल? चिंचपाडा संघाचा गोलंदाज प्रणय केनी. प्रणय केनीला काल आपण सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघातून खेळताना पाहिलं. काय गोलंदाजी केली होती प्रणय केनीनं, परंतु आता मात्र त्याला या संघामध्ये देखील स्थान मिळालं. प्रणय केनी टू मुकेश नाईक. 6 चेंडू 14 धावांची गरज. प्रणयच्या पहिल्या चेंडूवर प्रथियाला चढवलाय. एक बाहुबली, बाहुबली फटका, बाहुबलीचा भाऊ मुकेश नाईक खेळतोय 6 धावांसाठी षटकार. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज. पण ज्या ज्या वेळी मुकेश नाईक फलंदाजी करत असतो त्या त्यावेळी तो नेहमीच त्याच्या भावाला मिस करत असतो. नितीन नाईक काय फटके मारायचा, एखाद्या बंदुकीतून सुटलेली गोली अति वेगानं जातो त्या पद्धतीनं त्याची फटकेबाजी पाहायला मिळायची आहे. हा चेंडू, 5 चेंडू 8 धावांची गरज असताना मुकेश नाईकनं एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु त्यांना थांबावं लागलं. चांगलं क्षेत्ररक्षण पैकी देखील चांगली चेंडू आणि धावांचं अंतर पाहता इथे मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय युवराज. युवराज पाटील, युवराज सिंग सारखी फलंदाजी करावी लागेल. ज्या युवराज सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 चेंडू 7 षटकारांचा विक्रम ज्याच्या खेळाडूच्या नावावर आहे. इथे काय घडतं, युवराजला मिळाली संधी, परंतु युवराज चेंडू निर्धाव केलतोय. हळूहळू प्रेशर दडपण वाढतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. मुकेश नाईकनं स्ट्राईक आपल्याकडे न घेता युवराजला संधी दिली, परंतु काय घडेल? युवराज मात्र आता चांगला क्षेत्र निवडतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं रोशन पाटील तिथे सज्ज. एकच धाव मात्र पळून काढली. 3 चेंडू आणि 7 समीकरण. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना, 5 चेंडू आणि 8 धावांची या ठिकाणी गरज असताना कशा पद्धतीने इथे मात्र 2 चेंडू जसे ज्या प्रणय युवराजनं निर्धाव केला, त्यानंतर मुकेशच्या फटक्यामध्ये 1 धाव, परंतु त्यानंतर 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण गुंतालिकेवर. 6 धावा 1 बाऊ. अर्थातच मुकेश नाईक सारखा हार्ड हिटर फलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवर प्रणय केनीच्या षटकार ठोकलाय. आता थोडंसं दडपण असेल प्रणय केनीवर. क्षेत्ररक्षण चर्चात्मक बदलण्याचं काम करतायत, परंतु 2 चेंडू आणि 6 धावा. प्रेक्षक वर्ग मात्र इथे आतुरतेनं या सामन्याचा आनंद घेत असताना 2 चेंडू 6 धावा प्रणय टू मुकेश. शॉर्ट फी चेंडू, मुकेश नाईकची ताकद, मनगटी ताकद वापरली ना अक्षरशः. एका टप्प्यानं सरळ चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी आला चौकार. आता मात्र सामना झालाय डोके दुखी. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि हा एक सामना असेल आज दिवसभरात खरं तर जो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतो आहे. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू प्रणय टू मुकेश, मुकेश टू प्रणय. 1 चेंडू 2 धावांची गरज. फुल टॉस, फुल सक्सेसफुल विजयी खेळी साकारली. बाहुबलीचा बाहुबली फटका. 6 धावांसाठी षटकार.